हॅलो हाय, मी आता आमच्या महाबळेश्वरच्या फार्ममध्ये आहे आणि जस्ट भाऊ आलाय माझा, स्वप्निलता फार्ममध्ये काम करतोय. मराठी नाटक, मालिका व चित्रपट यातून आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. अभिनयाव्यतिरिक्त अभिनेत्री सूत्रसंचलन देखील करते. मृण्मयी देशपांडे व तिचा पती स्वप्निल राव ही जोडी सोशल मीडियावर चांगली सक्रिय असते. एकमेकांबरोबरचे अनेक फोटो व व्हिडिओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. गेल्या काही वर्षांपासून मृण्मयी अभिनयाव्यतिरिक्त शेती करण्यात चांगलीच रमली असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनयातून मोकळा वेळ मिळाला की ती तिच्या पतीबरोबर महाबळेश्वर येथे शेती करत असते. ती अनेकदा शेतातले फोटो व व्हिडिओही चाहत्यांसह शेअर करते. त्यानंतर आता तिने शेतीपूरक व्यवसायही सुरू केला आहे. अशातच मृण्मयीने तिच्या इंस्टाग्राम लाईव्हद्वारे तिच्या शेतीची एक खास झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. यात तिने शेतीबद्दलची माहिती सुद्धा दिली आहे. इट इज सेइंग दॅट आय एम लाईव्ह. आणि हॅलो हाय, मी आता आमच्या महाबळेश्वरच्या फार्ममध्ये आहे आणि जस्ट भाऊ आलाय माझा, स्वप्निलता फार्ममध्ये काम करतोय. आणि आज महाबळेश्वरमध्ये पावसाळी वेदर तयार झालेलं आहे आणि ते दाखवायला, आणि आत्ता काय काय भाज्या मी करतोय ते दाखवायला मी लाईव्ह आली आहे. सो हाय स्वप्नील, यू आर लाईव्ह नाव. बोल ना, काय करतो? तुम्ही बघताय फार्म अख्खं फ्रूट होत आहे. टोमॅटो लागले आहेत, पर्पल कॅबेजेस आहेत, बीट्स आहेत, कांदे. मी झूम करते सगळ्यावर. लसूण आहेत. तिकडे आई, आई से हाय. केवी, फ्लावर्सची भाजी पण करता येते. हा जरा इम्पोर्टेड प्रकार आहे पण खूप टेस्टी लागतो. आम्ही काल सांबार मध्ये पण झुकिनी टाकली. हा केवी, भाजी भाजी विलायती आहे तर प्रकार विलायती कसला पाहिजे? स्वप्निल ऐकच आहे का ना? मी जरा असं सगळ्यांना फार्म आता कसं दिसतंय ते पण दाखवतीये. जस्ट मस्त ढग आलेत आणि हे सगळं आमचं वॉटर मॅनेजमेंट, जे काय म्हणूया, ग्रे वॉटर सगळं. आणि आत्ता साधारणपणे आम्ही सगळेजण असे मस्त ढगात होत, बाबांचे फोन थांबत नाही आहेत. आणि आय थिंक मी आणखीन थोडीशी पुढे गेले तरी सुद्धा वायफाय येत राहील. आई बघू काय काय. ए मला इथे येऊन फक्त टोपली दाखवा ना, काय काय हार्वेस्ट केलं आतापर्यंत. टेम्परेचर किती डिग्री आहे? थंडी वाजतीये. कुठलं गाव? मालू सर, महाबळेश्वर. काल रात्रीपासून पाऊस पडतोय, वीज नाहीये, त्यामुळे आम्हाला जास्त भारी वाटतंय. सगळी झाडं नीट बघा. स्वप्निल, ही सगळी स्वप्निलची मेहनत आहे. आणि मेहनत सगळ्यांनीच केली. पण आता झुकिनीचे फ्लावर्स आहेत, बीट आहे, सुंदर मुळे आहेत, टोमॅटो आहेत, कच्च्या हिरव्या टोमॅटोची भाजी. हे आम्ही आता पुण्याला घेऊन जायला म्हणून उरलेले वाटाणे जे पिकले ते. केवी, मला तुझं हार्वेस्ट दाखव ना. आई बिचारे तशी आई ग आई ग चालू आहे तिचं. ये आत्ता आम्ही हार्वेस्ट केलेली फराशी आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही 100% ऑर्गॅनिक फार्मिंग आहे. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा आम्ही, स्वप्निल बोल ना, 100% ऑर्गॅनिक आहे. कुठल्याही प्रकारचं केमिकल फर्टिलायझर नाही, केमिकल पेस्टिसाइड तर नाहीच नाही. मातीला पूर्ण नॅचरल पद्धतीने तयार केलं गेलं आहे. त्याला पेंडा, भाताचा पेंडा असतो, तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल आधीचा, तो पेंडा तुम्हाला मल्च झालेला दिसतोय, त्यामुळे मॉइश्चर रिटेन्शन अप्रतिम आहे सॉइलमध्ये. आणि तुम्ही बघताय झाडं खुश आहेत, एव्हरीथिंग इज हॅपनिंग. बरं, ह्या पानांवर तुम्हाला खाल्लेलं दिसतंय, विच इज ॲक्च्युली अ व्हेरी गुड साईन. ह्याचा अर्थ आहे की ह्याच्यावर काहीही प्रकारचं टॉक्सिक केमिकल टाकलं गेलं नाही आहे. निसर्गाबरोबर हे झाड इंटरॅक्ट करतं आहे. थोडेसे किडे पण खातात,
त्यांना पण पोट भरायचं असतं, खालचा मुळा आपल्याला खायला मिळतो. सो इट्स परफेक्टली फाईन आणि आय रिअली एनकरेज एव्हरी वन टू ट्राय एट वॉट एव्हर लेवल यू आर, थोडंसं तरी ट्राय करा. आणि तुम्हाला काहीही मदत लागली शेतावर या, एक फार्म टूर घ्या आणि वील बी मोर दॅन हॅपी टू हेल्प यू. गेले काही दिवस मृण्मयी तिच्या बहिणीच्या लग्नामध्ये व्यस्त होती, मात्र या व्यस्ततेमधून वेळ काढून तिने शेतात काही पिकांची लागवड केली आहे. मुळा, बीट, टोमॅटो, स्ट्रॉबेरी यांसारख्या पिकांची लागवड या शेतात केली असल्याचं पाहायला मिळत आहे. मृण्मयीने सेंद्रिय पद्धतीने शेती करत शेती व्यवसायाला चालना देत आहे. स्वप्नीलला सहकार्य करत मृण्मयीने या शेतीची लागवड केली आहे. दरम्यान महाबळेश्वर मधील मालुसरे या गावात मृण्मयी तिची शेती करत असून या शेतीसाठी तिला कुटुंबियांची देखील मदत होत असल्याचं पाहायला मिळतंय. तिने शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये तिची आई, नवरा व इतर भावंडेही शेती करताना पाहायला मिळत आहेत. तसेच या व्हिडिओ खाली चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी या कमेंट्समध्ये तिचे कौतुकही केलं आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.